सांगली जिल्ह्यातील रोजगाराचं आंदोलन आता आणखीन चिघळण्याच्या मार्गावर आहे. साखर कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता वसंतदादा कारखान्यासमोर गेल्या 30 तासांपासून सुरू असलेलं राजू शेट्टींचं ठिय्या आंदोलन हे कायम असणार आहे. जोपर्यंत FRP अधिक 100 रुपये दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत आता इथून हटणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी जाहीर करत आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे सांगली जिल्ह्यामध्ये घेतले जातील. मग ते जिल्हाधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. साखर कारखानदारांना आलेली मस्ती जिरवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्याचबरोबर आता आर्यापारची लढाई सुरू झाल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. त्याचबरोबर तालुक्यातील येणार आहे त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्या सोनहिरा कारखान्यावर देखील आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलेला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातलं उस्तराचं आंदोलन भडकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजची बैठक म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. कारण या बैठकीला केवळ एकमेव चेअरमन हजर होते आणि त्यांनीही आपला कारखाना भाड्यानं दिलेला आहे. त्यामुळं एकसुद्धा चेअरमन जो कारखाना चालवतो तो या बैठकीला हजर नव्हता असं एकूण चित्र होतं. उर्वरित 16 पैकी केवळ 8 ते 9 कारखान्याचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि सरकारनंसुद्धा विचार केला पाहिजे. हे सहकारी आणि खाजगी कारखान्यांचे चेअरमन स्वतःला समजतात काय? 1 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी या सर्व चेअरमनांच्या बरोबर बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल व्यक्तिगत फोनवरून चर्चा करतायत. पण गेल्या 11 दिवसामध्ये त्यांना बैठकीला त्यांच्या सोयीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की शेतकऱ्यांनी ऊस पिकवावा आणि मुकाट्यानं आमच्या कारखान्याला घालावा, आम्ही देईल ते पैसे मुकाट्यानं स्वीकारावेत. हे आम्हाला अजिबात मान्य नाही आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला. या जिल्ह्याचे पालकमंत्री, कारण या जिल्ह्यातलं ऊस आणि द्राक्ष ही प्रमुख पिकं असताना एकूणच द्राक्ष उत्पादकांच्यावर झालेलं नुकसान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी 41 दिवस होऊनसुद्धा किती पैसे देणार या संदर्भातली स्पष्ट न केलेली भूमिका लक्षात घेता पालकमंत्र्यांनी या सगळ्यांना दरडावून विचारायला पाहिजे होतं. जिल्ह्यामध्ये आंदोलनं होत आहेत परंतु पालकमंत्री त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळं उद्यापासून या पालकमंत्र्यांचा निषेध करायला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण 15 दिवसापूर्वी त्यांच्या मतदारसंघातल्या एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही दोघं एकत्र असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात मी आणून दिलेलं होतं. कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय झाला, सांगली जिल्ह्याचा निर्णय होणं गरजेचं आहे आणि तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी काहीही पुढाकार घेतला नाही, कारखानदारांच्या बरोबर चर्चा करण्याचं औचित्य दाखवलं नाही आणि हे कारखानदार जिल्हाधिकाऱ्यांना किंमत द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्याच कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून उद्यापासून आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत. तर दत्त इंडिया, कारण इथं या कारखान्याच्या वर जवळजवळ 30 तासाहून अधिक काळ आम्ही इथं बसलेलो आहोत. या कारखान्यानं कोल्हापूरच्या फॉर्म्युल्याप्रमाणं मागील वर्षाचे पैसे आणि या वर्षाचे पैसे द्यायला तयार आहेत असं आम्हाला सांगावं. इथलं धरणं आंदोलन मागं घ्यायला आम्ही तयार आहोत, परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा दर जाहीर झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. या कारखान्याला जवळपास 40% ऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा येतो.
आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला असताना केवळ अंदाजाना किंवा मोगमातच सांगली जिल्ह्यातल्या या कारखान्याला ऊस घालायला कुणी तयार नाही, त्यामुळं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे हा फॉर्म्युला मान्य करावा ही आमची भूमिका आहे, आणि ते मान्य करत असतील तर इथल्या आंदोलनाच्या बाबतीत आम्ही विचार करू। अन्य कारखान्यावरती यानंतर अन्य कारखान्यावर सुद्धा आम्ही जाणार। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही प्रयत्न केले परंतु तुम्हाला हे कारखानदार दाद द्यायला तयार नाही, आता तुम्ही प्रशासन जरा बाजूला राहा, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली आता तुम्ही मध्ये येऊ नका, या एका कारखान्याला नीट करण्याची ताकद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनगटामध्ये आहे, हे आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ठणकावून सांगितलं आहे। हा कारखाना जोपर्यंत कोल्हापूरच्या फॉर्म्युल्याप्रमाणं गेल्या वर्षाचे पैसे आणि या वर्षाचे पैसे द्यायला तयार होत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही। मात्र पूर्वी जाहीर केलेल्याप्रमाणं स्वाभिमानीचे कार्यकर्ते सांगली जिल्ह्यातील दत्तदालमियाच्या कारखान्यावर जाऊन काटाबंद आंदोलन करतील, तो कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार, आणि त्यानंतर आमचं लक्ष असेल ते सोनिरा सहकारी साखर कारखाना त्याची तारीख आणि वेळ उद्या सकाळी आम्ही जाहीर करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।